Welcome back all of you. So today we are going to solve the activity number 40 in this video. So let's start. So this activity is based on express opinion. Learning outcome for this activity is reads excerpts, dialogues, poems, commentaries of sports and games, speeches, news, debates on TV, radio, expressions, opinions about them. जे लर्निंग आउटकम ऍक्टिव्हिटी नंबर 39 चं होतं तेच इथं पण आहे, सेम आहे. आता कंपेटेन्सी स्टेटमेंट काय आहेत बघा. रीड पेशंटली टिल द एंड ऑफ द पीस. जो तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट दिला असेल तो तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचायचा आहे. रीड केअरफुली टू अंडरस्टँड न्यू कन्सेप्ट ऑर आयडिया. जी नवीन कन्सेप्ट किंवा आयडिया या एक्स्ट्रॅक्ट मध्ये दिलेली आहे ती समजण्यासाठी तुम्ही केअरफुली रीड करायचं आहे. रिलेट अँड इव्हॅल्युएट द इन्फॉर्मेशन अगेन्स्ट वन्स प्रिव्हियस नॉलेज. तुम्ही जे तुमचं मत मांडत आहात हे मांडत असताना तुमचं जे प्रिव्हियस नॉलेज आहे, पूर्व ज्ञान आहे, याच्याशी त्याची सांगड घालायची आहे. अँड लास्ट, लर्न न्यू वर्ड्स, एक्सप्रेशन्स अँड एनरिच हिज ऑर हर वोकॅबलरी थ्रू रिडिंग. आणि हे करत असतानाच तुमचा शब्द संग्रह हा जो साठा आहे तो वाढवायचा आहे. नाव इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, एनकरेज हिम ऑर हर टू रीड द पोएम लाउडली एज वेल एज सायलेंटली विथ पेशन्स. मुलांना कविता वाचण्यासाठी प्रेरित करायचं आहे. हेल्प हिम ऑर हर टू कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द कुकू. आता ही जी पोएम आहे ही द कुकू या पोएमवर ही ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, ती पोएम तुम्ही वाचून काढायची आहे. गिवन द अपॉर्च्युनिटी ऑफ लाउड रिडिंग ऑफ द पोएम टू हिम ऑर हर. लाउड रिडिंगची अपॉर्च्युनिटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यायची आहे. एनकरेज हिम ऑर हर टू गेस द मिनिंग ऑफ न्यू वर्ड्स. नवीन शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी मुलांना एनकरेज करायचं आहे, प्रोत्साहित करायचं आहे. अप्रिसिएट हिम ऑर हर फॉर हिज ऑर हर परफॉर्मन्स. आणि परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना अप्रिसिएट करायचं आहे. ओके, सो नाव इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. रीड द पोएम पेशंटली विथ द लाउड व्हॉइस. मोठ्यानं कविता वाचायची आहे. गेस द मिनिंग ऑफ न्यू वर्ड्स. नवीन शब्दांचा अर्थ तुम्हाला गेस करायचा आहे. शेअर युअर डाऊट्स विथ द क्लास. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या क्लास बरोबर शेअर करू शकता. अँड लास्ट, थिंक अबाउट द थीम ऑफ दिस पोएम. या पोएमची थीम कुठली असेल ती तुम्हाला लिहायची आहे. चला तर बघूया मग. लर्निंग ऍक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. रीड द पोएम लाउडली. देन गेस द बर्ड दॅट हॅचेस द कुकूज एग. देन कम्पेअर द कुकूज सिंगिंग विथ सिंगिंग ऑफ अदर बर्ड्स, ॲनिमल्स, पर्सन्स एक्सेट्रा. टेल द रिझन बिहाइंड गिविंग द नेम कुकू टू द बर्ड. आता या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला इथं सोडवून दिलेलीच आहेत तुमच्या ब्रिज कोर्स पीडीएफ मध्ये. हे लर्निंग ऍक्टिव्हिटी जी आहे ती सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे याच्यावर आपण डिस्कस करणार नाही आहोत. जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः सोडवायची आहे ती आता आपण पाहणार आहोत. आता यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे. आस्क हिम ऑर हर टू रीड द पोएम सायलेंटली फॉर 2 to 3 टाइम्स टू अंडरस्टँड द थीम ऑफ द पोएम. विद्यार्थ्यांना 2 ते 3 वेळेला ही कविता वाचायला सांगायची आहे. का? कारण त्यांना या कवितेची मेन थीम सांगता आली पाहिजे. जी थीम काय आहे जी तुम्हाला लिहायची आहे तुमच्या नोटबुकमध्ये ती आहे, द पोएट हिअर्स द टू फोल्ड शाउट ऑफ द कुकू अँड लुक्स अराउंड बट द बर्ड इज नाऊ नोवेअर टू बी सीन. ही रिजॉइसेस टू हिअर द ओल्ड फॅमिलियर क्राय ऑफ जॉय दॅट पासेस फ्रॉम हिल टू हिल. सो इट इज द मेन थीम ऑफ दिस पोएम. आणि सेकंड थिंग तुम्ही काय करायची आहे, यू हॅव टू रिसाइट द पोएम. तुम्हाला ही कविता पाठ करायची आहे. अजून एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे, कलेक्ट पोएम्स ऑफ डिफरंट बर्ड सच एज पीकॉक, कुकू, पॅरट एक्सेट्रा. तुम्हाला वेगवेगळ्या कविता अशा शोधायच्या आहेत, कलेक्ट करायच्या आहेत ज्या पक्ष्यांवर आधारलेल्या असल्या पाहिजेत. आणि दुसरं आहे लिसन साऊंड ऑफ डिफरंट बर्ड्स अँड ॲनिमल्स. आता या ठिकाणी तुम्हाला काही लिहायची गरज नाहीये दुसऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी. मात्र ही जी पहिली ऍक्टिव्हिटी होती, कलेक्ट पोएम्स ऑफ डिफरंट बर्ड्स सच एज पीकॉक, कुकू अँड पॅरट, यासाठी तुम्ही काय करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला 2 कविता दाखवतोय बघा. पहिली कविता आहे पीकॉकवर आणि दुसरी आहे पॅरटवर. एक तर तुम्ही या कविता लिहून काढू शकता किंवा तुम्ही याची प्रिंट काढून तुमच्या वहीमध्ये पेस्ट करू शकता, स्टेपल करू शकता. दोन्हीपैकी कोणताही पर्याय तुम्ही इथं निवडू शकता. ओके, सो द लास्ट ऍक्टिव्हिटी, द लास्ट क्वेश्चन, गेस द मिनिंग ऑफ बीट्स अपॉन द ड्रम. बीट्स अपॉन द ड्रम याचा अर्थ काय आहे. द मिनिंग ऑफ दिस फ्रेज इज टू व्हॉइस वन सपोर्ट फॉर समथिंग ऑर टू से ऑर राईट थिंग्स दॅट स्ट्रॉंगली सपोर्ट. म्हणजे एखाद्याचा स्ट्रॉंगली सपोर्ट करणे, त्याला साथ देणे, यासाठी ही फ्रेज वापरली जाते.
So here we have solved today's activity. In the next video, we will solve the next activity. Thank you.